हरे रंग का सपना लिए आया अफजल इस मिट्टी में, मेरे छत्रपति ने घुसेड़ दिया था भगवा उसके छाती में। सुलतानी सल्तनतेतून सामान्य जनतेला बाहेर काढून योग्य प्रकारे स्वातंत्र्याची जाण जर कोणी दिली असेल तर ते माझे राजे शिव छत्रपती। आणि त्याचप्रमाणे आपल्या भारत भूला पारतंत्र्यातून स्वातंत्र्याकडे जर कोणी नेलं असेल तर ते फक्त आणि फक्त लोकमान्य टिळक। टिळक महाराष्ट्र विद्यालय आयोजित आधुनिक भारताचे शिल्पकार या अंतर्गत मी आज आपणाला लोकनायक लोकमान्य टिळक या संदर्भात त्यांच्या जीवनातील महत्त्वाचे पैलू आपल्या समोर उलगडणार आहे। लो म्हणजे लोकनायक, क म्हणजे कर्तव्यगार, मा म्हणजे मार्गक्रमणात नेहमी योग्य प्रकारे विचार करून कृती करणारे, आणि न्य म्हणजे न्यायवादी तत्वाने भविष्यामध्ये चाल करणारे। वरील सर्व बाबी, वरील सर्व वर्णने ती जर कोणाची असतील तर फक्त आणि फक्त लोकमान्यांची। स्वातंत्र्य सेनानी, शिक्षक, संपादक, लेखक, भारतीय असंतोषाचे जनक, आणि त्याचप्रमाणे महात्मा गांधीजींच्या मते आधुनिक भारताचा जर निर्माता जर कोण असेल तर ते फक्त आणि फक्त बाळ गंगाधर टिळक। लोकमान्य टिळकांचा जन्म, जन्मस्थान, त्यांचं कार्य सर्वांनाच माहिती आहे, परंतु मित्रांनो आपण आज इथे महत्वाचे उपयुक्त पैलू पाहणार आहोत। ज्याप्रमाणे जगण्यासाठी माशाला पाण्याची गरज होती, मधमाशीला मधाची गरज होती, फुलपाखराला फुलाची गरज होती, त्याचप्रमाणे माझ्या या भारतभूला पारतंत्र्यातून काढून स्वातंत्र्यामध्ये नेण्यासाठी एका शूरवीर पुरुषाची गरज होती, आणि ते शूरवीर पुरुष म्हणजे आपले लोकमान्य टिळक। साल 1897 महाराष्ट्रामध्ये गाठीच्या प्लेगची साथ पसरली होती। ठिकठिकाणी जनरल रँड याने उंदीर नष्ट करण्यासाठी विविध प्रकारे फवारणी सुरू केली होती, आणि त्या फवारणीमध्ये आपला धर्म भ्रष्ट होत होता, आपली परंपरा उलगडत नव्हती, आणि त्याचवेळी त्यांच्या समोर त्यांच्या विरोधात जाऊन कार्य त्यांच्या विरोधात जाऊन आक्षेप घेण्याची हिंमत जर कोणी दाखवली असेल तर ती फक्त आणि फक्त लोकमान्यांनी। योगी अरविंदर म्हणतात, टिळकांनी एकदा ध्येय निश्चित केले की त्यात माघार नसे। लोकमान्य टिळकांनी एकदा ध्यास घेतला की तो घेतलाच। गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या, हा जागर आपण करतो, हा जागर करण्यासाठी आपण वेळोवेळी आसुसलेले असतो, आणि ही जर संधी आपल्याला मिळाली असेल तर ती कोणामुळे, तर फक्त आणि फक्त लोकमान्य टिळकांमुळे। 1893 साल, त्या सालामध्ये सर्वांचा रोष पत्करून, विरोध पत्करून सुद्धा गणेश पूजन करून आपल्या गणेशोत्सवाची सुरुवात करणारे ते फक्त आणि फक्त लोकमान्य टिळक। मित्रांनो, लोकमान्य टिळकांच्या जीवनातील एक छान अशी थोडक्यात बोधकथा आपल्याला सांगेन, जेणेकरून त्यांचं मातृभूमी संदर्भात असणारं प्रेम आपल्याला दिसेल। असेच एकदा लोकमान्य टिळक आपल्या मित्राच्या घरी गेले होते। मित्राच्या घरी गेले असता त्याचवेळी त्या मित्राची पत्नी आणि त्यांचं मूल यांच्यामध्ये संवाद चालला होता। आई म्हणाली बाळाला, अरे बाळा, तू देवपूजा करून घे। त्या क्षणी ते बाळ म्हणजेच गजू म्हणाला, आई मी का देवपूजा करू, मी त्याच्यामध्ये का वेळ वाया घालू। लोकमान्य टिळक सुद्धा देवाला मानतात, परंतु ते देवपूजेमध्ये वेळ वाया घालवत नाही, तर मग मी कशाला त्या पद्धतीने वागू। तर क्षणी ती माता म्हणाली, बाळा, कुठे ते लोकमान्य टिळक आणि कुठे तू, तुमची तुलना होईल का? त्यांचे ते महान कार्य आणि आपलं सर्वसामान्य कार्य यांची तुलना होऊ शकत नाही। बाळा, तू देवपूजा कर। ते बाळ हुशार होतं, गजू हुशार होता। गजूने तात्काळ सांगितलं, आता जर लोकमान्य टिळक आपल्याकडे आले आहेत तर आपण त्यांना विचारून घेऊ। लोकमान्य टिळकांना त्या मातेने आणि त्या बाळाने प्रश्न केला, आपण देवपूजा करता का? लोकमान्य टिळक म्हणाले, होय, मी देवपूजा करतो, मी देवही मानतो, पण मी दिवस रात्र देवपूजा करतो, मी प्रत्येक क्षणाला देवपूजा करतो, मी हरेक क्षणाला फक्त आणि फक्त देवपूजा करतो, आणि ती देवपूजा करत असेल तर कोणाची? आणि त्याने एक इशारा केला, तो इशारा केल्यावर पाहिलं तर तिथे भारताचा नकाशा होता, आपल्या मातृभूमीच्या संदर्भात त्यांचं ते वाक्य होतं, वक्तव्य होतं। लोकमान्य टिळक म्हणाले, मी पूजा मातृभूमीची करतो, मी देवपूजा मातृभूमीची करतो, माझी देव माझा देव म्हणजे माझी मातृभूमी। मित्रांनो, हे उत्तर ऐकून सदर बालक आणि ती माता सुद्धा आनंदित झाली। त्या क्षणी लोकमान्य टिळकांच्या जीवनामध्ये फक्त आणि फक्त एकच स्वप्न होतं, एकच ध्यास होता, तो म्हणजे माझ्या भारत भूचे स्वातंत्र्य। सर्व युवा वर्ग व सर्व विद्यार्थी मित्रांनी नेहमी लक्षात ठेवावं की जर आपण योग्य ध्यासाने का मार्गक्रमण केले तर जीवनामध्ये योग्य ती प्रगती साधू आणि चोहीकडे आपला नावाची गाजावाजा होईल।
तर मित्रांनो अशा पद्धतीने लोकमान्य टिळकांच्या भूमिकेतून आपण समजून घेऊ शकतो की किती ती मातृभूमी आणि किती ती मातृभक्ती होती। तर अशा पद्धतीने या उपक्रमांतर्गत मी आपल्याला माहिती दिलेली आहे। मी इथेच थांबतो। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय आणि वंदे मातरम।